नाशिक महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम निधीतून इटली येथून 33 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या बहुप्रतीक्षित यांत्रिकी झाडूद्वारे सोमवारपासून शहरात स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे। हे झाडू मागील महिन्यातच महापालिकेला देण्यात आले होते, मात्र प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी घेण्यात आली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आले। नाशिक महापालिका महासभेने 20 ऑगस्ट 2021 ला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत 6 विभागात 33 कोटींचे 4 यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय घेतला होता। यात 5 वर्ष देखील देखभाल दुरुस्तीचा समावेश होता, मात्र या झाडूच्या खरेदीसाठी 2023 मध्ये कार्यारंभचे आदेश देण्यात आले होते। नाशिक शहरात 2150 किलोमीटर लांबीचे रस्ते असून या यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून शहरातील प्रतिदिन 160 किलोमीटरचे रस्ते हे स्वच्छ केले जाणार आहे। एका यांत्रिकी झाडूसाठी 2 कोटी 6 लाख रुपये, याप्रमाणे एकूण 12 कोटी 36 लाख रुपये निव्वळ झाडू खरेदीसाठीचा खर्च होणार आहे। त्यानंतर यांत्रिकी झाडू पुरवठादार कंपनीकडे पुढील 5 वर्ष यंत्र चालवणे, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ आदींची जबाबदारी असणार आहे। यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला 5,85,700 रुपये खर्च हे संबंधित पुरवठादारास देणार आहे। नाशिक शहरातील सर्व विभागात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून रस्ते झाडलूट होते, त्यासाठी 3 वर्षांसाठी 75 कोटी रुपये खर्च करण्यात येतात। यांत्रिकी झाडूमुळे महापालिकेचा खर्च वाचणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। पुरवठादाराने ऑक्टोबरमध्येच महापालिकेला झाडू पुरवले, त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया करणं व यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी यामुळे अनेक ठिकाणच्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर हे झाडू प्रत्यक्षात सोमवारपासून शहरातील रस्ते झाडण्याचं काम करू लागले। यांत्रिकी झाडूने सध्या नाशिक शहरातील अशोकस्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोकस्तंभ, CBS ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडकी कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका, महात्मा गांधी रस्ता, मेन रोड, नेहरू उद्यान, शालिमार, पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा, या ठिकाणी ही स्वच्छता या यांत्रिकी झाडूने बघायला मिळणार आहे। मात्र येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल कोटींची ही गुंतवणूक नाशिक शहरांसाठी आणि नाशिककरांसाठी किती महत्त्वाची ठरणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।